मी शनाई शेख, दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. काही तरुणांनी सोशल मीडियामध्ये माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती. लोकार्पणासाठी मुख्यमंत्री कशाला? पीएमपी प्रवाशांचा पीएमपी प्रशासनाला सवाल. लाचेची मागणी केल्याप्रकरणी मूकबधीर शाळेतील शिक्षकांचं आमरण उपोषण. आणि जीपीपी जागा घेऊ नका नाहीतर गांधीगिरीच्या माध्यमातून करण्यात येणार आंदोलन. आता बातम्या सविस्तराने. मातंग समाजाच्या भावना जर दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असून, ज्या तरुणांनी सोशल मीडियामध्ये माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून जी वक्तव्य केलेली त्याबद्दल त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. 3 ऑगस्टला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेचा उल्लेख केला होता, पण त्याचा विपर्यास काही तरुणांनी सोशल मीडियावर करून त्याबाबत अपप्रचार केला. या संपूर्ण प्रकाराबाबत रामदास आठवले यांनी समस्त मातंग समाजातील नेत्यांची बैठक घेतली होती. त्या 14 तरुणांविरोधात जे गुन्हे दाखल करण्यात आले ते लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मागे घेतली जातील. तसेच काही दिवसात बौद्ध मातंग समाजाचा एकत्रित मेळावा घेतला जाणार असून, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ठीक आहे, तर मी माझ्याकडून जे काय वक्तव्य गेल्यामुळं काही लोकांच्या भावना दुखावलेले आहे त्याबद्दल मी ते दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझी भूमिका नेहमीच राहिलेली आहे की मातंग आणि बौद्ध समाज एकत्र आला पाहिजे, बहुजन समाजाला एकत्र आणलं पाहिजे, भटकेमुक्तांना एकत्र आणलं पाहिजे, अशी भूमिका माझी अनेक वेळेला राहिलेली आहे. त्यामुळं जो काही विपर्यास करण्यात आला किंवा अण्णाभाऊंचा अपमान करण्याची माझी भूमिका असूच शकत नाही, म्हणजे कॅन्सल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि एखादी पुण्यामध्ये एखादी गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये एक अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एखादी बौद्ध मातंग परिषद जी आहे ती एखादी आपण इलेक्शनच्या अगोदर किंवा नंतर आपल्याला नाही म्हणजे वर्षभर आपली जयंती आहेच, पण जर हे थोडंसं वातावरण जे थोडंसं गडूळ गेलेलं आहे तर ही एखादी परिषद आपण घेऊ एखादी एका महिन्यानंतर जर परिषद होत असेल. मागे हनुमंत साठे आणि मातंग परिषद घेतली गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये, त्या ठिकाणी 8-10 हजार लोक आले होते. तर ही एक एखादी जन्मशताब्दी निमित्त ही जर अशी एखादी परिषद आपण घेतली तर त्याचाही चांगला परिणाम होऊ शकेल. आणि आपण हीच भूमिका घ्यायची आहे की समाज म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजे. आता जसं आमची पार्लमेंटमध्ये SC ST पार्लमेंटरी फोरम आहे, सगळ्या पक्षाचे खासदार त्यामध्ये असतात, पण समाजाची भूमिका त्या ठिकाणी ते मांडतात. समाजाला काय मिळालं पाहिजे, कोणते कायदे झाले पाहिजेत, या संबंधामध्ये ते सगळी चर्चा त्या ठिकाणी करतात. त्यामुळे आपले पक्ष वेगळे सगळे असले आहेतच आपले, पण समाज म्हणून आपण एकत्र यायला हरकत नाही. लोकार्पणासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने नवीन ई बस तसेच CNG बस मार्गावर येऊ शकत नाहीत, त्यामुळे प्रवाशांना खिळखिळ्या झालेल्या गळक्या बसमधूनच प्रवास करावा लागतोय. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी हट्ट तर सोडायला तयार नाहीत. लोकार्पणासाठी मुख्यमंत्रीच कशासाठी असा सवाल उपस्थित करून प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील 9 मीटर लांबीच्या 25 ई बस मार्गावर धावत आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात 1500 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील 150 बसेसपैकी उर्वरित 125 बस 12 मीटर लांबीच्या आहेत. त्यापैकी 50 बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत, तसे 115 CNG बसही मिळाल्या आहेत. पुण्यामध्ये आधीच मुळात पुरेशा बसेस नाहीत, ज्या आहेत त्या पुरेशा प्रमाणात चालत नाहीत, त्या रस्त्यात बंद पडतात. या बसेसना पुरेसे स्पेअर पार्ट्स नाहीत, बसेस गळक्या आहेत, त्याला वायपर्स नाहीत, त्याच्या काचा फुटलेल्या आहेत, अशी अतिशय घाणेरडी अवस्था आहे. त्यामुळे केवळ ज्याला पर्याय नाही असाच माणूस आज पुण्यामध्ये बसनी प्रवास करतो आहे. आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जास्तीत जास्त लोकांनी वापरली पाहिजे असं सगळे नुसतं बोलत आहेत, पण तशी व्यवस्था मात्र होत नाही आहे. आज पुण्यामध्ये बसेस आले आहेत, ई बसेस आलेल्या आहेत, नवीन बसेस येऊन पडलेल्या आहेत, परंतु त्या वापरात आणत नाहीत. याचं कारण त्याचं उद्घाटन व्हायचं आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी जर बसेसची वाट बघत उद्घाटनासाठी वाट बघत जर बसेस तशाच पडून राहत असतील तर एवढा मोठा पुणेकरांचा आणि पुणेकर प्रवाशांचा अवमान दुसरा कुठला असू शकत नाही. त्यांनी मुळात हा हट्ट असायचं कारणच नाही. खरा मुख्यमंत्री बसनी त्या प्रवास नाही करणार आहेत, प्रवास प्रवासी करणार आहेत. त्यामुळे खरं ओपनिंग प्रवाशांनीच करायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा त्याशी काही संबंध नाही. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात या बस मार्गावर धावण्यास सुरुवात होईल असं PMP कडनं सांगण्यात आलं होतं, पण निम्मा ऑगस्ट महिना उलटला तरी या बस अद्यापही मार्गावर येऊ शकल्या नाहीत, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पाहुयात प्रवाशी काय म्हणतायत. नाही, हे तर इतकं चुकीचं आहे
की आज जर तुम्ही वर्तमानात पाहिलं तर 1500 आसपास बसेस बंद झालेल्या आहेत. आधी जर बसेस जर तुमच्याकडे उपलब्ध नसतीलच आणि त्यातलं जर असं करत तर तुम्ही प्रवाशांची जर सोय करू इच्छित तर ह्या ज्या बसेस ज्या ई बसेस वगैरे तुम्ही आणल्यात त्या तात्काळ तुम्ही ह्याच्यामध्ये आणल्या पाहिजे. आम्ही PMPL प्रवासी मंचातर्फे काल आम्ही त्या ह्यांना निवेदन दिलं गुंडे मॅडमना की हो तुम्ही ह्या तात्काळ हे करा. कशासाठी त्या कोणाची वाट बघायची किंवा त्यांनी येऊन त्याचं उद्घाटन केलं पाहिजे. आज जर लोकांना जर ज्या अडचणी त्या अडचणी सोसणं हे करणं सॉल्व करण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि इकडचे जर लोक तुम्ही म्हणतात की आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जर त्याचं उद्घाटन होत असेल ते साफ चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही जनसेवेसाठी जर असाल तर जनतेचे जे काय मूलभूत प्रश्न आहेत हा जो मूलभूत प्रश्न आहे. आज मी PMPL प्रवासी मंचातर्फे सगळीकडे फिरत म्हणजे फिरताना तो विचार करतो, यांना सूचना हे करतो वगैरे, ह्यांच्याकडे अधिकारी वर्ग असूनसुद्धा ह्यांच्या गाड्याचं मेंटेनन्स ते डिकेड विकेड सगळं मी एक माहितीच्या अधिकारात मागवलं. अधिकारी वर्ग नुसतं सांगायला आणि खुर्चीवर बसायला आहे पण ते ह्या गाडीची कार्यक्षमता वाढेल आणि त्या कार्यक्षमता म्हणजे गाड्या चांगल्या राहिल्या तर ते ड्रायव्हर लोक गाड्या चांगल्या वापरतील, पुढं नेतील, प्रवाशांना त्याचा फायदा होतील. पण अधिकारी वर्ग नुसतं आपलं बसून असतो, त्यांचे एवढे लाखोनी जे पगार आहेत आम्ही माहितीचे अधिकार त्यांच्याकडे सगळ्या चौकशा केलेल्या आहेत, त्यांना त्याचं काही सोयरसूतक वाटत नाही की बाबा आपल्या आघाडीची जर गाडी बंद पडते ह्या आघाडीच्या गाडी बंद पडल्यानंतर कशामुळं ती बंद पडले ह्या लोकांनी काहीतरी विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी तसं केलं पाहिजे. पण हे तसं काहीच करत नाही आहेत. लाचेची मागणी केल्याप्रकरणी मूकबधिर आणि अपंग निवासी विद्यालय तुळजापूर जिल्हा वाशिम येथील शिक्षकांनी आमरून उपोषण केले. लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई होवी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. परमहंस भगवंत माऊली शिक्षण प्रसारक मंडळ मंगरुळपीर जिल्हा वाशिमद्वारा संचलित मूकबधिर निवासी विद्यालय तुळजापूर ही शासन मान्यताप्राप्त आणि अनुदानित शाळा मागील 30 वर्षापासून मूकबधिर तसेच अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण देते. या संस्थेने शाळेच्या वेतनेतर अनुदानाचा प्रस्ताव जुलै 2018 दाखल केला. तसेच सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सुद्धा अधिकारी लाच मागत असल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. त्यांच्या काय मागण्या आहेत पाहूयात. मागील 9 महिन्यापासून आमचं वेतन थांबवलेलं आहे. आम्हाला आत्तापर्यंत आमचं कारण माहीत नाही की आमचं वेतन का थांबवलेलं आहे. तसंच आमच्या शाळेची जे अनुनॅप्ती आहे जे नूतनीकरण असतो तर न कारण कोणताही कारण न सांगता त्यांनी आमची नूतनीकरणसुद्धा थांबवलेली आहे. पैशाची मागणी यासाठी पैशाची मागणी केलेली आहे, तशी तक्रार देखील आम्ही केलेली आहे, पण अद्यापपर्यंत त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. यामध्ये 2 मुख्य अधिकारी आहे ज्यांच्यामार्फत हे पैसे मागितले गेलेले आहे आणि त्या यांची पैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळं आमच्या शाळेची अनुनॅप्ती हे रद्द करण्याचा प्रस्ताव यांनी मुख्याध्यापकांना किंवा आम्हाला कोणत्या संस्थेला किंवा मला कर्मचाऱ्याला न सांगता प्रस्ताव इकडं पाठवण्याचं त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे. पुण्यातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची 10.60 हेक्टर जागा निधी उभारणीसाठी ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाच्या निषेधार्थ विद्यार्थी 14 ऑगस्टपासून गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन करणार आहेत. कॉलेजच्या आवारात या सरकारने लवकर GPP जागा घेणे रद्द करायचे आंदोलन करणार असून मेट्रो निधीसाठी सरकारला निधी मिळवून देण्यासाठी महादान अभियान अंतर्गत निधी संस्थेच्या आवारात भव्य दानपेटी ठेवणार असून 14 ऑगस्टपासून घरोघरी जाऊन सरकारला निधी उभारण्यासाठी अधिकाधिक पैसे जमा करून देणार असल्याची माहिती यशराज पारखी यांनी दिली आहे. 23 जुलैला जो मंत्रिमंडळात खरोखर निर्णय झाला आहे की मेट्रोच्या निधी उभारणीसाठी आम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेची जागा घेणं हा खरोखर निंदनीय असा प्रकारचा निर्णय आहे. कारण एका बाजूला हे सरकार चांगल्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं हे एक चांगलं काम करते, त्यामुळे त्याबद्दल आम्ही शासनाचं सरकारचं खरोखर अभिनंदन पण व्यक्त करतो. पण अशा प्रकारची गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेची 10.60 हेक्टर जागा ताब्यात घेण्याचा जो निर्णय आहे त्याला आम्ही माझी विद्यार्थी म्हणून निषेध करतो. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहत इन माय न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
द उल अजहा अर्थात बकरी ईद हा त्याग आणि दान करण्याची शिकवण देणारा सण आहे. या दिनाचं औचित्य साधून मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या 8 वर्षापासून रक्तदान अभियान आयोजित करत आहे. यावर्षी देखील या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्व समाजातील नागरिकांनी रक्तदान केलंय. या कार्यक्रमाला माजी पोलीस अधिकारी अशोक डिवरे, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते. जा धर्मापलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देण्याचं काम अशा उपक्रमातून केलं जातंय. हजरत महम्मद पैगंबर यांनी मानवतेचा संदेश देऊन मानवाच्या कल्याणासाठीच धर्म स्थापना केली होती. आजच्या परिस्थितीचा विचार करता सर्वधर्मीयांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख करण्याची गरज असल्याच्या भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्यात. मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या 9 वर्षांपासून बकरी ईद म्हणजेच ईदुल अजहा हे रक्तदान अभियानाने साजरी करते. या पाठीमागचा हेतू असा आहे की रक्ताला जात नसते, रक्ताला धर्म नसतं आणि सर्व माणसांचं रक्त हे एकच असतं आणि म्हणून जात धर्मापलीकडे मानवतेसाठी हा संदेश या पाठीमागे आहे. हे जे रक्तदान अभियान आहे महाराष्ट्रातल्या विविध शहरामध्ये या आठवड्यामध्ये साजरा केला जाणार आहे आणि हे रक्त कोल्हापूर, सांगली, सातारा भागामध्ये जे अलीकडची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झालेली आहे, त्यासाठी हे रक्त वापरल्या जाईल यासाठी आम्ही हे सप्ताह साजरा केलेला आहे. याबरोबरच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने आम्ही कार्यकर्ते मिळून 51,000 रुपयाची देणगीसुद्धा किंवा देणगी मी म्हणत नाही त्यासाठी योगदान म्हणून आम्ही वापरणार आहोत. सांगली कोल्हापूरमध्ये पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तेथील नागरिकांना पुण्यातील हेल्प रायडर्सकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा मोठा फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पूरग्रस्तांना विविध प्रकारे मदत करण्यात येते. अनेक सामाजिक संस्था संघटना मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. पुण्यातील हेल्प रायडर्सच्या सदस्यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्तांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना मदत केली आहे. गेले 8 दिवस आले आम्ही गेले 105 वर्षातील सर्वात मोठा महापुराचा तडाखा आम्ही सोसतो आहे. गेले 8 दिवसापूर्वीपासून पाणी हळूहळू चढतंय, असं चढलं की अक्षरशः आमच्या गळ्यापर्यंत आलं असं म्हणलं तरी चालेल. आणि शासनाची काही कमतरता असेल आय डोंट नो, पण थोडंफार त्यांची यंत्रणा कमी पडली आणि आमच्यापर्यंत मदत पोहोचायला थोडं वेळ झाला त्यांना. आता थोडं पाणी ओसत आहे आणि ॲम्ब्युलन्स हेल्प रायडरने ही अशी मोठी एक टीम आहे यांची की आमची पहिल्यांदा आतमध्ये येऊन यांची पोहोचली आहे आणि त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारची मदत देऊन. पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा मोठा फटका बसलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पूरग्रस्तांना विविध प्रकारे मदत करण्यात येते. अनेक सामाजिक संस्था आणि संघटना मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाड येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निश्चय केलाय. ग्रामस्थांनी तब्बल 5 लाख पुरी आणि शेंगदाण्याची चटणीचे पाकिटे तयार करण्याचं काम सध्या सुरू केलंय. 200 ग्रामस्थ 24 तास काम करत आहेत. गावातील तरुण तसेच महिलाही या कामासाठी मोठी मेहनत घेत आहेत. परिसरामध्ये असणारे रस्ते चौक याचा एक पुढे अभ्यास पण करणार आहे. ते कशामुळे ट्रॅफिक जाम होतं त्याला पुणे शहरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने अल्पविश्रांती घेतली असली तरी पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणात 100% पाणी साठा झाला आहे. शहर आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र 2 दिवसांपासून शहर परिसरात पावसाचा जोर ओसरलाय. मात्र धरण क्षेत्रात संततधार सुरूच आहे. खडकवासला धरणातनं कमी केलेला विसर्ग पुन्हा थोडासा वाढवण्यात आलाय आणि खडकवासला धरण परिसरात 3 मिलीमीटर एवढा पाऊस झालाय. पानशेत मधून 22 तर वरसगाव मध्ये 21 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद सध्या करण्यात आली आहे. खोपोली येथील पेपर अँड पल्प कन्व्हर्शन कंपनीतील कामगारांना त्यांची देणी अजूनही मिळालेली नसून त्याबाबत कोणतीच सरकारी यंत्रणा पुढाकार घेत नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. बाबूराव पारखे उद्योग समूहातील ही कंपनी 1990 बंद पडली. त्यानंतर 31 डिसेंबर 2006 रोजी मुंबईतील डेबट रिकव्हरी ऑफिसर यांच्या कार्यालयाने या कंपनीची स्थावर आणि जंगम मालमत्ता विक्री करण्याची सूचना काढली आणि त्यानंतर वर्षभरात या मालमत्तेच्या विक्रीचा करारही पूर्ण करण्यात आला आणि त्यातून सुमारे 65 कोटी रुपये संबंधित यंत्रणेकडे जमा झाले. मात्र येथील कामगारांना कोणतीही रक्कम मिळाली नाही आणि हे कामगार गेल्या 26 वर्षापासून आपल्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. पैसे उचलले, मोठा वाटा नेला आणि त्यांनी परत देण्याच्या बोलीवर आज 2005-2007 मध्ये नेलेले पैसे अजून परत आणून देत नाही. त्याच्यामध्ये 150 कामगार स्वर्गात गेले, त्यांचा हक्काची देणी मिळण्यापर्यंत ते स्वर्गात गेले. उरलेले माणसं आजार त्यांचे आजारपण आहे वगैरे. तर असं ह्या लोकशाहीमध्ये आपण हे करत असताना आम्हाला आमच्यावर जो अन्याय होतो आहे काय, तर 4 नोव्हेंबर 2014 रोजी पुणे DRT मुंबईवरून ही केस, म्हणजे मुंबईमध्ये केस होती तिथे निकाल लागल्यानंतर ही केस जाणून बुजून इथे आणली कुठल्या पुणे DRT ला. तिथे 2 बँक आम्हाला आमच्या बाजूने 2 ऑर्डर झाल्या का कामगारांचे पैसे परत आणून द्या. अशा ऑर्डर देऊनही
त्या बँका त्या अशा ऑर्डर झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रांनी लबाडी करून ती अपिलात गेली. वरच्या रिकव्हरी ऑफिसरच्या वरती प्रिसायडिंग ऑफिसर आहे, तिथे गेली. या तिथेही लबाडी, प्रिसायडिंग ऑफिसर म्हणाले ही केस माझ्याकडे नको, त्या वरच्या माझ्याकडे नको. मग त्याच्यानंतर ती आता वाशी कोर्टात इथे आमची केस चालू आहे. 4 मेपासून आज तगायत तारखावर तारखा पडत आहेत, अजून पैसे मिळत नाही. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती. लोकार्पणासाठी मुख्यमंत्री कशाला, पीएमपी प्रवाशांचा पीएमपी प्रशासनाला सवाल. लाचेची मागणी केल्याप्रकरणी मूकबधिर शाळेतील शिक्षकांचं आमरण उपोषण. आणि जीपीपी जागा घेऊ नका, नाहीतर गांधीगिरीच्या माध्यमातून करण्यात येणार आंदोलन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.